बर बरेच आहेत ना वरती, बघ जमतील तेवढे हातांना काढ, बाकीचे काठीण पाड मग. हे बघा एवढे रातांबे आहेत ना, आता एका झाडावरून आपण काढलेले आहेत. नमस्कार मंडळी, कशा सर्व मजेत आहात ना मंडळी? मजेतच राहायला पाहिजे. तर सकाळ झालेली आहे, चहा नाश्ता झालेला आहे आणि आज आपल्याला जायचं आहे रातांबे आणायला. कोकम ज्याचं बनतं ना तो रातांबे, आमच्या साईडला कोकांबेसुद्धा बोलतात त्याला. आता मंडळी आपल्याला आहे ना जायचं आहे आसतवाडीत, तिथे बघू बंटी तर असेलच आणि एक दोन जणांना सोबत घेऊन आपल्याला मग खाली कोकांबे आणायला जायचं आहे. ही आपली गावची वाट आणि त्या वाटा आहेत ना, खरं तर उन्हाळ्यातून पावसाळ्यातून आहेत ना अशाच टिकून असतात. पायवाट बोलतात त्याला, त्या पायवाटीने आपल्याला आता रानात जायचं आहे आणि कोकांबे घेऊन यायचे आहेत. काही की लोक त्याला रातांबे पण बोलतात, आपण कोकांबे बोलतो. आमच्याकडे आपण आता पोचलो आहे शेवरी चकट्यावर आणि ही शेवरी चकट्यावरची बाव, म्हणजे ही नॉर्मली पहिल्यांदा पिण्यासाठी वापरायचे, आता फक्त गुरं वगैरे आहेत ना यातलं पाणी पितात. आणि इथे हा बुवांचा आंबा भरपूर लागला आहे बघा, आता पिकेल, एक 7-8 दिवसामध्ये पिकायला पण लागेल. मंडळी कोकांबे आहेत ना, ॲक्च्युली आमच्या घरापासून खालच्या साईडला यावं लागतं, तर आता कोकांब्याच्या झाडाचे ते पोचलो आहे. पाठी बघताय हे सर्व कोकांब्याचे झाडं आहेत आणि आत्ता आहे ना वर चढून कोकांबे काढायचे. ॲक्च्युली कोकांबा जो असतो ना, रातांबे बोलतो म्हणजे रातांबे तुम्हाला पटकन समजेल, रातांबा जे असतो ना तो ॲक्च्युली फळ एकदम नाजूक असतं, वरून जर पडलं ना तर ते फुटणारच आहे कारण ते पिकलेलं असतं चांगलं. तर वरती आहे ना आपल्याला बॅग घेऊनच वरती जावं लागेल, थैली, तर ती थैली घेऊन वरती जाऊन आहेत ना, जेवढे जमतील ना तेवढे झेलते आपल्याला ते रातांबे काढायचे आहेत आणि बघू किती झेलते काढता येतात. कारण रातांबे आहे ना कसं आहे, फांदीवरती जरा धक्का जरी लागला ना तरी ते खाली पडतात, जपून जपून काढावे लागणार आहेत. तर चला मंडळी आता आहे ना रातांबे काढूयात. हे बघताय उंचच्या उंच अशी ही रातांबी आहे आणि इकडे विण्या बघा चढतोय हळूहळू. चढण्यामध्ये आहे ना वरती किती पण झाड उंच असतं ना तरी एकदम एक्सपर्ट आहे तो. हे बघा इकडे लांब लचक असं हे रातांबीचं झाड आहे, येतोयस. रातांब्याचे छोटे असतात ना झाडं तेव्हा चढायला खूप चांगली असतात आणि जेव्हा उंच होतात ना त्याचे त्याला खालच्या साईडला फांद्याच उरत नाहीत. हे बघा इकडून चढणं थोडंसं कठीण असतं, एकदा वरती गेलं ना की बघा मग तुम्हाला फांद्या 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 दिसतील, तेव्हा आपण आरामात वरती चढू शकतो. बराच वरती म्हणजे टोकाला एकदम पोचलास, चौकाश काढ. बरेच आहेत ना वरती, बघ जमतील तेवढे हातांना काढ, बाकीचे काठीण पाड मग. तर मंडळी आता विनायक ते वरती चढलाय, आता आपल्याला फक्त आहेत ना कोकांबे जमा करायचे आहेत, खाली पडतील ते कारण वरती त्याने एक थैली नेले, तर जेवढे झेलते काढता येतील ना तेवढे तो झेलते काढेल, बाकी जे पडतील ते आपल्याला उचलायचे आहेत कारण ह्याची आहे ना कोकमच बनवायचे आहेत आपल्याला. आणि थोड्याफार जर कोकमचा रस बनवता आला तर रस बनवायचा आहे, बघू जेवढे झेलते येतील ना त्याचा रस बनवता येईल, म्हणजे पडलेले असतील ना त्याचे मग डायरेक्ट कोकमस तयार करू. हे बघा एवढे रातांबे आहेत ना, आता एका झाडावरून आपण काढलेले आहेत आणि अजून आहेत ना 2-3 झाडे आहेत, तर त्याच्यावरचे सुद्धा काढायचे आहेत. आणि इकडे आता कोकांबे पडायला लागलेत, तरी अर्धी बॅग भरले है ना. अर्धी बॅग भरले याच्यावरचे, आता आपण याच्यावरचे काढलेत, याच्यावरचे पण काढलेत. आता वरच्या दोन आहेत ना रातांब्याची झाडं तिकडून आपल्या काढायची. मंडळी वर आहे ना विनायक चढलाय, तो तर पिशव्या भरून भरून खाली देतो आहे आणि आम्ही आहेत ना खाली पडलेले जे कोकांबे आहेत ना ते पण जमा करतो आहे. जाम धमाल येते कारण कोकांबे आहेत ना खायलासुद्धा मजा येते आणि त्याचे जेव्हा कोकम बनवतात ना ते कोकम असंच खायलासुद्धा मजा येते, म्हणजे मच्छीत वगैरे टाकायला छानच असतं ते पण असंच खायलासुद्धा जाम मजा येते.
आणि परत आहे ना कोकमचा जो आपण रस बनवतो कोकम सरबत, कोकम सरबत पण आहे ना चांगला 1-1.5 वर्ष टिकून राहतो. कोकम सरबत आहे ना कशी प्रोसेस असते बनवायची ना ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेनच. पण आता आपण जमवतो आहे रातांबे. इकडे बघा हे आहेत ना वरून खाली आपटलेले रातांबे आहेत आणि इकडे हे झेलते काढलेले म्हणजे पिशवीतून काढलेले वरून विनायक काढतो आहे तर हे काढलेले रातांबे आहेत. मंडळी कोकांबे काढून झालेत. कोकांबे ना आता इकडे भरायचं काम चालू आहे. आणि कोकांब्याची आहेत ना कोवळी पानं असतात ना ती पण खायला खूप मजा येते. चटणी मीठ असेल तर जाम भारी लागते ना. चटणी मीठ आहे ना आणि ही कोकांबीची पानं जबरदस्त लागतात. असेच पण छान लागतात सोबत आहे ना. चटणी मीठ असतं तर अजून मजा आली असते. आम्ही विसरलो चटणी मीठ आणायला. आणि या कोकांब्याच्या पानाची ना चटणी पण बनवतात मस्त लागते. जंगलात जर कधी अटकलात काही खायला नसेल ना तर हे तरी तुम्ही खाऊ शकता. याचा पाला थोडासा आंबट आंबट लागतो पण चवीला जबरदस्त असतो एकदम. अशा ह्या ट्रिक्स आहेत जंगलामध्ये फिरताना आहेत ना अशा गोष्टी आहेत ना लक्षात ठेवणं गरजेचं आहे कारण जंगलामध्ये पोटापाण्याचा प्रश्न असतो त्यावेळेस अशा गोष्टी कामाला येतात. मंडळी कोकमची पानं तुम्हाला सांगितली खायची असतात ते आणि हे आहेत ना आहे कोकांबा म्हणजे आमच्याकडे कोकांबा बोलतात रातांबे पण बोलतात त्याला. तर हा आहे ना आपण आपण यातले ज्या बिया आहेत ना त्या खाऊ शकतो. असा फोडायचा आणि त्याच्या आतल्या बिया आहेत ना पांढऱ्या पांढऱ्या त्या आपण खाऊ शकतो. मस्त गोड लागतात. ॲक्च्युली या बियाचं आहे ना तेल काढलं जातं पण हा पिकला ना की आपण खाऊ पण शकतो. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात खाऊ शकत नाही तुम्ही 2-3 कोकांबे जास्ती जास्त तुम्ही या बिया खाऊ शकता. आणि हे जे साल आहे ना ह्याचं बनतं कोकम. आता आपल्या इकडे चला कुठेतरी आता दुसरीकडे जाऊया ठिकाणी जाऊया. आता इथं बऱ्यापैकी भेटले ते कोकांबे आपल्याला. खाली बघूया थोडेफार भेटतात का नंतर थोडेफार आंबे पण बघायचे आहेत आणि मग फायनली घरी जायचे. या कोकणातल्या रानवाटा आणि रानामध्ये आलं ना की या रानवाटा असतात ना त्यातून चालायला एक वेगळीच गंमत आहे. कारण बघताय तुम्ही इकडे वाटा आहेत वरती खाली वाकड्या तुकड्या अशा वाटा असतात. त्या वाट्याने आपण आता चाललो आहे परत जंगलामध्ये दुसऱ्या ठिकाणी. समोर बघताय एकदम घनदाट असं जंगल आहे. ॲक्च्युली एप्रिल मेमध्ये तुम्ही याल ना तर भरपूर झाडांची अशी ही पानं आहेत ना कमी झालेली असतात. आणि जेव्हा पावसाळा चालू होईल जूनमध्ये तेव्हा जंगल असतं ना त्याचं एक वेगळंच रूप असतं. म्हणजे माणसाचं कसं आहे म्हणजे जसा देश तसा वेश तसं या सर्व झाडांचं आहे. जसा ऋतू असतं ना तसं त्यांचं रूप असतं. कारण प्रत्येक ऋतूमध्ये आहे ना जंगल हे वेगवेगळं दिसतं. आता उन्हाळा आहे बघा उन्हाळ्यामध्ये वेगळं त्याचं रूप आहे. पावसाळा आला ना इकडे पूर्ण हिरवळ असेल भरपूर ठिकाणी तुम्हाला पाणीच पाणी दिसेल. आणि परत मग हिवाळा आला की हिवाळ्यामध्ये नंतर वसंत ऋतू आल्यानंतर आहेत ना त्याला येत ना नवीन पालव्या वगैरे येतात तर तेव्हा एक वेगळं रूप असतं. मंडळी अर्धी पिशवी भरले आणि ही पिशवी आपल्याला आता घेऊन आहे ना तर परतीचा प्रवास चालू करायचा आहे. बघू पुढे पाठे आंबे वगैरे भेटले ना तर आंबे पण आपल्याला काढायचे आहेत. चला मंडळी वजन भरपूर आहे वजन घेऊन आहे ना आता परतीच्या प्रवासाला सुरुवात करूया. 10-15 मिनटं आपण चाललो आहे मंडळी आणि फायनली आपण आलो आहे पऱ्यामध्ये. एकदम सुकाट आहे काहीच नाही आहे. आणि 1 महिन्यानंतर आहे ना आता एप्रिलचा महिना आहे पाऊस एकदा पडला ना की आपण इथे उभं पण राहू शकत नाही एवढं इकडे आहे ना पाणी असतं. म्हणजे आत्ता जे काही रूप आहे ना ते पावसाळ्यात काही वेगळंच असेल. तर मंडळी हाच पर्याय जे पावसाळ्यामध्ये आपण आहे ना तिकडे पकडायला येतो रात्रीचे सुद्धा आणि टोके लावून सुद्धा. आता जून महिना येईल पाऊस चालू होईल आणि परत खेकडे मिळायला सुरुवात. आता आपण या पर्यामधून चालतो आहे आणि नंतर पर्याच्या साईटून चालावं लागतं. मंडळी चालून चालून आम्ही थोडं थकलो आहे तर पर्यामध्येच आहे ना आराम करतो आहे. घरातून पाणी वगैरे आणलं आहे पाणी वगैरे पितो आम्ही. नंतर आपल्याला वाघदऱ्यावर पोचायचं आहे. वाघदऱ्यावर भरपूर पाणी आहे. एखादी पाण्याची बॉटल आहे ना जंगलामध्ये ठेवणं गरजेचं आहे कारण प्रत्येक ठिकाणी पाणी मिळेल की नाही माहिती नाही.
कारण आम्ही आता एक दीड तास चालतोय तर मध्ये कुठे पाणी नव्हतं. आता 15-20 मिनिटं चाललो ना की वागदऱ्यावर पाणी आहे. पाणी वागदऱ्यावर म्हणा कुठल्याही पॉईंटला आलं तर पाणी असतं, पण स्वतःजवळ एखादी बॉटल असली नंतर बरं आहे, कारण जंगलामध्ये काय इमर्जन्सी येऊ शकते. तर मंडळी आता पाणी पिऊया, थोडा आराम करूया आणि मग वागदऱ्यावर जाऊन पण 5-10 मिनटं आराम करायचंच आहे आपल्याला. बाहेर आले हे बघा मंडळी, पऱ्यामध्ये आहे ना एक खेकडा बाहेर आला आहे. आम्ही किरवी बोलतो, पाणी नाही आहे जरा पण हा पऱ्याला, पण हिने आहे ना अजून पण तग धरला आहे. ही बघा इकडे ना बिल्यामध्ये जाऊन बसले. ॲक्च्युली कसं असतं, आपल्याला पाणी दिसत नाही पण पऱ्याला आहे ना खालच्या साईडला पाणी असतं. ज्यांची ही बिलं असतात ना ही एकदम खालपर्यंत असतात, तर त्या पाण्यावरती हे लोक जगत असतात. ती कशी काय बाहेर आली काय माहिती नाही. चला थोडासा आराम झाला आहे आणि आता आपल्याला पूर्ण आहे ना डाग चढायची आहे. वरती मोठी अशी चढण आहे, तर अर्धी चढण झाल्यानंतर वागदरा येईल. वागदऱ्यावर मस्त थंडगार पाणी पिऊया आणि मग परत बाकीची चढण आहे ती आपण नंतर चढू. सकाळी लवकर आलेलो म्हणून बरं आहे. सकाळी आम्ही 8:30-9 आलेलो, आता 11 वाजलेत. हां ऊन कमी आहे मंडळी, आज गर्मी भरपूर आहे आणि त्या गर्मीतून चालता चालता आहे ना घाम भरपूर आला आहे. आणि फायनली आम्ही हक्काच्या ठिकाणी पोहोचलो आहे वागदऱ्यावर. आणि वागदऱ्यावर आलं ना की जीवात जीव येतो, कारण इथे आराम केलं की 15-20 मिनटं वरती परत चालायचं आहे, पण इथे आल्यानंतर असं वाटतं की आपण घरी आलो आहे. तर इथे आता मस्त पाणी पिऊया, हातपाय वगैरे धुऊया, थोडा आराम करूया आणि मग वरती घराचा रस्ता पकडूया. हे बघ गावामध्ये आहेत ना बकऱ्या पाळलेल्या आहेत. या बकऱ्या बघा पाणी प्यायला आल्यात. इकडे हा जो ढब तुम्हाला मी बोललेलो, इकडे गुरं नॉर्मली पाणी प्यायला येतात आणि कपडे वगैरे धुण्यासाठी ते पाणी वापरलं जातं. तर आता बघा इकडे सर्व बकऱ्या आल्यात पाणी प्यायला, आणि इकडे डॉगी पण आहे. हा बघा मस्त त्याला पण आहे ना थंडावा भेटतोय पाण्यामध्ये. बऱ्याच आहेत. आणि ही बकरी आहे ना जांगल्याला बोलावते. चांगली येते त्याच्याकडे, कारण त्यांनी चारा आणलाय तर ते खाण्यासाठी बघा पळत आहे सर्व. दादा किती आहेत, किती आहे गायत. इकडे बघा पाणी पिण्याची टेक्निक बघा कशी आहेत, दोन पाय खाली टेकलेत आणि ही बकरी पाणी पिते एकदम ॲक्शनमध्ये. हां पाणी पिऊन झालेलं आहे. इथे भाऊ पाणी भरतो आहे. अंबानीचं पान आहे आणि त्या पानाच्या आणि बॉटल होती ना आपल्याकडे, तर त्याच्यामध्ये पाणी भरतो आहे. हे पण पाणी पिण्यालायक असतं, पण झऱ्यातून जे ताजं पाणी येतं ना ते खूप थंड असतं, त्यामुळे ते प्यायला खूप मजा येते. तर नॉर्मली आम्ही इथे आलो ना एखादी बॉटलसोबत असतेच, तर असं ही पाण्याची ट्रिक वापरून आहे ना नॉर्मली आपण पाणी बॉटलमध्ये भरतो आणि ते पितो मस्त थंडगार. फ्रीजपेक्षा पण जबरदस्त पाणी. अर्धी बॉटल खाली करून टाकली. एकदम पाणी पिऊ नये, हळूहळू प्यायचं असतं, तरीसुद्धा बरंच पाणी प्यायला. मंडळी एक आहे ना इथे आला आहे, छोटंसं आहे बघा. मस्त आहे, भरपूर जण आहेत त्यातलं एक इथे आलं आहे जवळपास. हा मस्त आहे, हा बघा हा बघ हा भारी आहे मस्त आहे एकदम. नाव काय रे तुझं, नाव काय नाही बघतो मी आहे. पाणी बिणी पिऊन झालं त्यांचं पण, ते पण घरचा रस्ता पकडतील. चला मंडळी थोडा आराम झाला आहे. बॅगा होते ना त्या एकमेकांना एक्सचेंज पण झाल्यात. तर आता एक मस्त चढण आहे, ती चढण क्रॉस केली की मग आपण घरी पोचू. टायमात आहोत आपण, आताशे 11:15 गेलेत, तर अर्धा तास अजून जाईल, 12:15-12 आपण घरी पोचू. घरी पोचलो आहे आणि आता विनायकच्या ना वाटच्या दारात आहे आपण. खालून 15 मिनटात आपण घरी आलो.
घाम जबरदस्त आला आहे, कारण ना गर्मी भरपूर आहे, कदाचित आज पाऊस पण येईल। तर आता आहे ना थोडा आराम करू आणि वाटणी घालायची आहे आणि वाटणी घालून आहे ना मग नंतर थोड्या वेळाने घरी जाऊया। थोडे कोकांबे आणलेत आणि थोडेसे कच्चे पण आणलेत, कच्चे कोकांबे आहेत ना, मच्छीमध्ये टाकले नाही ना मच्छीची चव जबरदस्त लागते, त्यासाठी हे कच्चे कोकांबे पण थोडेफार आणलेले आहेत। वाटणी घालण्यासाठी बघा मस्त एक टोप आणला आहे, टोपातून आहेत ना जे जे येतं त्याचे वाटणी घालायचे। गावाला आहे ना ही मजा असते, जंगलामध्ये फिरायचं, जे काय येईल ना त्याची अशी वाटणी घालायची आणि मग घरी जायचं। चला मंडळी वाटणी झाली, आता मी घरी जातो आहे। एवढे कोकांबे आलेत बघा, भरपूर कोकांबे आलेत, ॲक्च्युली कच्चे पण थोडेफार आम्ही आणलेत, कारण सुकटात वगैरे घालाय ना मस्त लागतात मग सुकटं। कारण आता घरी गावाला म्हटलं ना तर भाजीचा कधी प्रश्न असलाच, आणि समजा बुधवार आहे रविवार असला, मग एखादं सुकटात आहे ना कोकांबे टाकला की मग भाजी मस्त तयार। पण कुठं आहे कोण? होय आला आहे, घरी आलो आहे, आणि दुपारचं ऊन आहे ना जबरदस्त आहे, म्हणजे आज थोडं ऊन सावलीचा खेळ आहे कारण कदाचित पाऊस येण्याची शक्यता आहे। तर आता फायनली घरी आलो आहे। तर म्हणजे कोकांबे आहेत ना रातांबे, ते रातांबे आहेत ना खायला खूप जबरदस्त लागतातच, आणि त्याचे खूप सारे फायदे आहेत। रातांब्यापासून कोकम बनतं, त्या कोकमाच्या बिया असतं त्याचं तेल काढलं जातं, आणि पिकलेला कोकम आहे ना असाच खायलासुद्धा खूप छान लागतो। मंडळी आता पाणी पितो आहे, वाघदऱ्यावर पाणी आम्ही पियालो होतो, पण म्हटलं घरी आलो आहे ना तर घरी पण शेवटी हे घागरीतलं पाणी आहे, मटक्यातलं पाणी, तर ते ना पिण्याला अजूनच भारी वाटतं। तर मंडळी आत्ता हा व्हिडिओ थांबवतो आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि तुमच्या काही कमेंट असतील ना तर त्या लिहायला विसरू नका। भेटू आपण परत एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।